तरंगे पडल्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, उपमुख्यमंत्री दोघे त्या ठिकाणी लक्ष घालत आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये आधीच सांगितलेलं आहे की त्यांची जी मागणी आहे ती सरसकट द्यावं. मी आधी सांगितलं आहे, त्यांच्याकडे जाऊन बसलो तर मी चार वेळा त्यावेळी तिथं सांगितलं होतं स्टेजवरून, तर सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे. आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले, कुणबी समाजाचे तेवढे आपण काढलेले आहेत, तेवढ्या लोकांना आपण सर्टिफिकेट देतो आहे, पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठल्या नियमानुसार देणार हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळे त्यांचे जे सगळे जवळचे लोक होते, त्यांच्यामधले जे सगळे बुद्धिवादी होते, सगळे राज्यामधले ज्यांना सगळी माहिती आहे, प्रोफेसर आहेत, प्रिन्सिपल आहेत, कुलगुरू आहेत, हे सगळे जमले. न्यायमूर्ती शिंदेसाहेब जमले, गायकवाड आलेत, सर्वच आलेत. पण सर्वांनी विचार केल्यानंतर असं ठरलं की बा असं आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची आता याचिका आम्ही दाखल केलेली आहे त्या माध्यमातूनच त्यातून मार्ग निघणार आहे. आणि समस्त मराठा समाजाला आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं तोच मार्ग त्यातून निघेल.